नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, जर आपल्याला यूपीएससी किंवा एमपीएससी या ज्या परीक्षा आहेत त्या म्हणजे उत्तीर्ण करून आपल्याला जर ऑफिसर व्हायचं असेल आणि ते ऑफिसर होण्याचं स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी ज्यावेळेस आपण जातो, परंतु अनेक असे जे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत तिथं फी एवढी अवाढव्य असते का ते आपण त्याचा मग विचार पण करत नाही। परंतु बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत जे विद्यार्थी ज्यांचे म्हणजे गुण चांगले आहेत किंवा ज्यांचे गुण चांगले नाहीत तर त्यांनी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याबाबत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, हे बघा, महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी यूपीएससी आणि एमपीएससीच्या ज्या परीक्षेसाठी विनामूल्य ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार आहेत। इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे। आता अर्ज करण्याची पुणेची जी बार्टीची वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला अर्ज करायचा असतो आणि त्याची त्याचा जो लिंक आहे ते barty.in/onlinecourseformphp। तर ही जी लिंक आहे मी माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये देईन, तुम्ही त्याला फॉलो करू शकता। आता मित्रांनो, ही जी स्पर्धा परीक्षा आहे, हे बघा, यूपीएससीची जी परीक्षा आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणजे आयएएस आयपीएस आणि इंडियन म्हणजे जे सर्व्हिस कमिशन आहेत त्यांचे जे एक्झाम्स होतात, तर ते एक्झाम्स जर आपण म्हणजे प्रायव्हेट कोचिंग मधनं करायला गेलो तर त्याची जी फी आहे ती 2 लाखापासून तर 10 लाख म्हणजे असे वेगवेगळी आहेत, जी काय म्हणजे ती सामान्यांना अफोर्डेबल नाहीये। तर त्याच्यासाठी जे आहे आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा जे आहे जे ऑफलाईन कोचिंग आहे त्याच्यामध्ये म्हणजे तिथं ट्रेनिंग दिली जाते, तिथं म्हणजे त्यांना कोचिंग दिली जाते। आणि दुसरं आहे एमपीएससी एक्झामसाठी म्हणजे जे आपली महाराष्ट्राची जी एक्झाम आहे ज्याच्यामधनं आपण म्हणजे class 1 class 2 चे अधिकारी आणि class 3 चे अधिकारी या पदासाठी आपण म्हणजे तिथनं मिळवू शकतो। तर त्याचे जे क्लासेस आहे ते औरंगाबाद आणि नागपूरला आहे। परंतु ज्यावेळेस आता हे जाहिरात निघते त्यावेळेस म्हणजे जे गुणवंत विद्यार्थी त्यांनी आपला म्हणजे फॉर्म भरून आणि तो त्यांच्या निवड यादी होते आणि त्यांचा जो आहे ऑफलाईन कोचिंग साठी म्हणजे त्यांना सिलेक्ट केला जातो। मात्र बार्टीने हे बघितलं का अनेक जे विद्यार्थी आहेत त्यांचं ठीक आहे, त्यांचे गुण जास्त नाहीयेत, परंतु ते इच्छुक आहेत स्पर्धा परीक्षेसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी, जसा यूपीएससी झालं एमपीएससी झालं, तर त्यांच्यासाठी मग जे आहे बार्टीने ऑनलाईन जे कोचिंग क्लास आहे ते सुरू केलं आहे। आता जसं ऑनलाईन कोचिंग क्लास मध्ये मग एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा ऑनलाईन प्रशिक्षणासाठी आपल्याला अर्ज करावा लागतो, इथं तुमचे जे माहिती आहे तुमचे अनुरूप भरून घ्यायची असते, कॅटेगरी तुमची कोणती आहे, शेड्यूल कास्ट, अदर बॅकवर्ड क्लास, स्पेशल बॅकवर्ड क्लास, विमुक्त जाती, शेड्यूल कास्ट कन्व्हर्टेड टू बुद्धिझम, नोमॅडिक ट्राईब, नोमॅडिक ट्राईब सी, नोमॅडिक ट्राईब डी, सोशल अँड इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास, स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी। तर या कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहेत ते आपल्या म्हणजे हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून हे जो ऑनलाईनचा जो फॉर्म आहे तो भरून आपण जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याच्यामध्ये बसू शकतो। आणि त्याचा ह्याच्यासाठी जे आहे ग्रॅज्युएट पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे। आता याची जी व्याप्ती आहे, अनेक जे म्हणजे स्कॉलर विद्यार्थी म्हणजे ते तर म्हणजे त्याच्यामध्ये अप्लाय करतातच, परंतु तिथं जी सीट असते ती लिमिटेडच असते, जसं 260 सीट्स असतात यूपीएससीचे कॅन्डिडेटसाठी। परंतु अनेक असे इच्छुक असतात ज्यांचे म्हणजे गुण कमी असतात, परंतु ते जे आहे हे यूपीएससीच्या एक्झामसाठी म्हणजे तयारीसाठी इच्छुक असतात, तर मग बार्टीने जे आहे ते त्याचा जो विचार करून मोफत ऑनलाईन कोचिंग जो आहे तो त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या विद्यार्थी त्याच्यामध्ये लाभ घेऊ शकतात। तर त्यांच्यासाठी पण म्हणजे हे ऑनलाईनचं म्हणजे काम सुरू केलेलं आहे, याच्यामध्ये कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा विद्यार्थी तो म्हणजे सहभागी होऊ शकतो आणि जे आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करून तो आपले जे अधिकारी बनण्याचा त्याचा जो स्वप्न आहे तो पूर्ण करू शकतो। तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया। धन्यवाद। जय हिंद।